हवेली तालुक्याच्या इतिहासात काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्राबल्य असताना शिवसेनेला प्रथमच लाभलेले उपसभापती नारायण अव्हाळे पाटील व पुणे जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी निवड झालेले रामकृष्ण सातव पाटील यांच्या भव्य नागरी सत्कारांचे आयोजन वाघोल येथे शिवसेनेचे हवेली तालुका अध्यक्ष प्रशांत काळभोर यांनी नुकतेच केले होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांच्या विशेष प्रयत्नातून व शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विशेष मार्गदर्शनातून या निवडी झाल्या आहेत. या निवडी झाल्यामुळे कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले होते. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शाखा प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये गटनेते देवीदास दरेकर, युवासेना उपजिल्हा प्रमुख मच्छिंद्र सातव, केसनंदचे माजी सरपंच मिलिंद हरगुडे, महिला आघाडीच्या अलका सोनवणे, महिला संघटिका प्रणाली तांबे व विशेष उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांनी आपल्या खुमासदार शैलीने कार्यक्रमात जास्तच रंगत आणली होती. संतोष गाजरे, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे.